नमस्कार प्रेक्षकांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे नवऱ्याकडून या गोष्टी कधीच मागू नका। क्रमांक एक, नवरा कामात असेल तेव्हा त्याचे जास्त चुंबन घेऊ नका। क्रमांक दोन, नवऱ्याला आपल्या स्वतःच्या खर्चासाठी जास्त पैसे मागू नयेत। क्रमांक तीन, नवरा काम करत असेल त्यावेळी किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्याची जास्तीची चौकशी करू नका। क्रमांक चार, नवऱ्याच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रियांची अजिबात चौकशी करू नका किंवा त्याच्या मैत्रिणींची चौकशी देखील करू नका। क्रमांक पाच, नवऱ्याने तुमच्यावर प्रेम करावे यासाठी नवऱ्याला प्रेमाची भीक मागू नका, त्याच्या पुढे हात पसरू नका। क्रमांक सहा, नवऱ्याच्या आई वडिलांची किंवा नातेवाईकांची जास्त चौकशी करू नका आणि जर तुम्ही चौकशी करत असाल तर काही शब्द हे अतिशय जपून वापरा। क्रमांक सात, नवरा काम करत असेल तर त्या ठिकाणी जास्त कोणाला महत्व देऊ नका, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यालाच महत्व द्या। सर्वात श्रेष्ठ आपला नवरा समजा। क्रमांक आठ, नवऱ्याने आपल्याला जास्त वेळ द्यावा म्हणून नवऱ्याच्या पुढे पुढे अजिबात करू नका। जर त्याला तुमच्याशी नाते दीर्घ काळासाठी टिकवायचे असेल तर तो स्वतःहून तुम्हाला वेळ देणार आहे, हे देखील लक्षात ठेवा, कारण नातं टिकवण्याची गरज ही दोन्ही साइड असली पाहिजे। क्रमांक नऊ, नवऱ्याच्या कुठल्याही वस्तूवर स्वतःहून हक्क दाखवू नका। क्रमांक दहा, नवऱ्याला जास्त त्रास होईल किंवा जास्तीत जास्त खर्च होईल असे सोन्याचे दागदागिने अजिबात मागू नयेत। जर त्याचं खरंच प्रेम तुमच्यावर असेल तर न मागता देखील तो तुमच्या समोर आणून घेईल। क्रमांक अकरा, आपला वाढदिवस असेल आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्याला गिफ्ट म्हणून महागड्या वस्तू मागू नये। जर त्याची इच्छा असेल तर तो स्वतःहून तुम्हाला आणून देणार आहे। एक आदर्श पत्नी व्हायचं असेल तर या गोष्टी नक्कीच फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत शेअर करा। मी आहे मराठी ओनली, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद।